एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी चोरीचा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 16 जुलै रोजी शिवरानी लॉन, गुप्तावाडी टेकडी, वागदरा येथे 2 इसम चोरीचा माल विक्री करिता बसले असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये चंदन शिवपूजन शहा वय वर्ष 19 आणि आकाश व्यंकट दमाहे वय वर्ष 20 अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी वागदरा परिसरात 2 महिन्यापूर्वी 3 घरफोडी केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करून तिन्ही गुन्ह्यात चोर केलेल्या सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. अंदाजे 2 महिन्यापूर्वी MIDC च्या हद्दीमध्ये घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. त्यामध्ये जे कुख्यात गुन्हेगार होते घरफोडीचे चंदन शिवपूजन शहा आणि आकाश व्यंकटेश दमाय 20 वर्ष राणा झोन नगर चौकडून या लोकांनी घरफोडी केल्यानंतर जो मेन आरोपी होता जसा याला चंदन शिवपूजन शहा उर्फ घी हा घरफोडीचा गुन्हेगार होता. हा गुन्हा गेल्यानंतर हा बिहारच्या इथे पडून गेलेला होता. त्यानंतर त्याला आल्यानंतर आम्ही त्याला वॉचेस ठेवली होती, त्याला ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर MIDC येथील 3 घरफोडीचे गुन्हे उघडकी सांगले आणि त्याच्याकडून सोन्याचे आणि काही चांदीचे दागिने प्राप्त केलेले आहे. अंदाजे एकूण 2,66,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी आमच्या PCR कस्टडीमध्ये आहे. त्यानंतर आता त्यांना अजून सखोल विचारपूस सुरू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.